नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शाब्दिक उदाहरणे वजाबाकी अभ्यासणार आहोत। प्रत्येक उदाहरण आपण नीट समजून घेणार आहोत। प्रथम उदाहरण वाचूया। सोपानकडे 15,000 रुपये आहेत, त्याने 8,500 रुपये किमतीचा फ्रीज खरेदी केला, तर त्याच्याकडे किती रुपये शिल्लक राहिले? तर सोपानकडे 15,000 रुपये आहेत, त्याने 8,500 रुपये किमतीचा फ्रीज खरेदी केला, याचा अर्थ 15,000 8,500 रुपये कमी झाले। याचाच अर्थ हे उदाहरण जे आहे ते वजाबाकीचं आहे। चला तर आपण वजाबाकीचं हे उदाहरण सोडवूया। 15,000 रुपये सोपानकडे आहेत, त्यामधनं 8,500 रुपयाचा फ्रीज खरेदी केला, तर सोपानकडे किती रुपये शिल्लक आहेत हे पाहण्यासाठी आपल्याला वजाबाकी करावी लागेल। शून्यामधून शून्य गेले, खाली उरले शून्य। दशकामध्ये पण शून्यातून शून्य गेले, खाली उरले शून्य। आता शतकाची वजाबाकी करायची आहे। याच्याकडे आहेत शून्य शतक। शून्य शतकातून 5 शतक कसे काय जाणार? तर इथे आपल्याला हातचा घ्यावे लागेल, त्यासाठी शून्यावर काट मारतात आणि शेजारचा जो सहस्र आहे त्याच्याकडे आहेत 5 सहस्र। सहस्र म्हणजे हजार, तर त्यातून 1 सहस्र आपण घेऊया। याच्याकडे राहिले 4 सहस्र। तर पुन्हा या ठिकाणी 4 सहस्र मधून 8 सहस्र जाणार नाही, त्यामुळे आपल्याला ह्या 10,000 आपल्याला 1,000 घ्यायला हवा। तर यावरही आपण काट मारूया, इथं 1,000 घेऊया। तर या ठिकाणी झाले 14 सहस्र। तर 10 शतकातून 5 शतक वजा केले, खाली उरले 5। आता 14 सहस्रातून 8 सहस्र कमी केले तर उरले 6। तर उत्तर आलं 6,500। तर सोपानकडे 6,500 रुपये शिल्लक राहिले। उदाहरण वाचूया। एका ग्रंथालयामध्ये 6,840 पुस्तके होती, त्यातील 1,561 पुस्तके खराब झाली, तर ग्रंथालयामध्ये किती पुस्तके शिल्लक राहिली? तर ग्रंथालयामध्ये 6,840 पुस्तके होती, त्यातील 1,561 पुस्तके खराब झाली। खराब झाली याचा अर्थ कमी झाली, तर म्हणून हे वजाबाकीचं उदाहरण आहे। तर आता आपण वजाबाकी करूया। 6,840 वजा खराब झालेली पुस्तकं 1,561 यांची आपण वजाबाकी करूया। शून्यातून 1 जात नाही, त्यामुळे आपल्याला दशकाकडे जावे लागेल। या शून्यावर काट मारली, तो शून्य वर लिहिला जातो। त्यानंतर इथं आहे 4 दशक। या 4 दशकाकडे आपण 1 दशकाची मागणी करूया। तर हा 4 दशक 1 दशक आपल्याला देतो। त्यानंतर या ठिकाणी राहिले 3 दशक। 3 दशकातून 6 जाणार नाहीये, त्यामुळं इथं आहेत 8 शतक। तर या 8 शतकाकडून आपल्याला पुन्हा 1 शतक घ्यावा लागेल। आता झाले या ठिकाणी 13 दशक। 13 दशकामधून 6 कमी होतील आणि याच्याकडे राहिले आता 7 शतक। तर आता सर्व संख्यावरील मोठ्या झालेल्या आहेत। आता आपण वजाबाकी करूया। 10 मधून 1 गेले, खाली उरला 9। 13 मधून 6 गेले, विद्यार्थी मित्रांनो बोला किती उत्तर येईल?
अगदी बरोबर, तर सात, सातातून पाच कमी केले, किती उत्तर येईल विद्यार्थी मित्रांनो? अगदी बरोबर, दोन। आणि सहामधून एक कमी केला, किती उत्तर येईल? अगदी बरोबर, पाच। तर उत्तर आलं 5,289। तर ग्रंथालयामध्ये पुस्तके शिल्लक राहिली 5,289। पुढील उदाहरण वाचूया। काळू आणि बाळू या दोघांकडे मिळून 9,820 रुपये आहे। जर बाळूकडे 5,740 रुपये असतील तर काळूकडे किती रुपये आहेत? तर या उदाहरणामध्ये काळू आणि बाळू या दोघांकडं मिळून 9,820 रुपये आहेत। त्यातले आपल्याला बाळूकडं किती रुपये आहेत ते माहिती आहेत, त्याच्याकडे रुपये आहेत 5,740 रुपये आहेत। तर काळूकडे किती रुपये आहेत ते काढायचं आहे। तर आपल्याला या ठिकाणी दोघांकडे 9,820 रुपये आहेत, त्यातून आपण काय करूया, बाळूची जी रक्कम आहे 5,740 रुपये ते आपण कमी करूया। आपल्याला आपोआप काळूकडे किती रुपये आहेत ते कळतील। चला तर आपण वजाबाकी करूया। शून्यातून शून्य गेले, खाली उरले शून्य। दोन दशकामधून चार दशक कमी होत नाही, त्यामुळं या दोन दशकावर काट मारायची आहे, तो वर लिहायचा आहे। शेजारचे जे आठ शतक आहे त्याकडून एक शतक घ्यायचा आहे। तर आता झाले 12 दशक, या ठिकाणी झाले एक कमी केल्याच्या नंतर सात शतक। तर आता आपल्याला वजाबाकी करता येईल। तर 12 मधून 4 गेले, खाली उरले बरोबर 8। 7 7 गेले, 7 शतकातून 7 शतक गेले, खाली उरला 0। आणि 9,000 5,000 कमी झाले, तर उरले 4,000। उत्तर आलं 4,080। काळूकडे 4,080 रुपये आहेत। पुढील उदाहरण वाचूया। बाबांनी मला 7,890 रुपये कॉलेजची फी भरण्यासाठी दिली। बाबांनी ताईला ड्रेस घेण्यासाठी 2,597 रुपये दिली, तर माझ्यापेक्षा ताईला किती रुपये बाबांनी कमी दिले? तर या ठिकाणी देखील हे वजाबाकीचं गणित आहे। तर आपण वजाबाकी करूया। 7,890 वजा 2,597 तर या ठिकाणी आपण वजाबाकी आता करणार आहोत। तर या ठिकाणी आपण वजाबाकी केलेली आहे। आता शून्यातून सात जात नाहीये, त्यामुळे आपण दशकाकडून काय केलेलं आहे, एक दशक घेतला। या ठिकाणी झाले एक दशक। तर आता पुन्हा आठ दशक राहिले, या आता झाले 18 दशक। 18 दशकातून 9 कमी करता येतील आपल्याला, त्यावेळेस याच्याकडे राहिलेत 7 शतक। 7 शतकामधून आपल्याला 5 शतक कमी करता येतील। यात सर्व अंक आपण मोठे करून घेतलेले आहेत। 10 मधनं 7 गेले, किती उरले? बरोबर 3। 18 मधून 9 कमी केले, किती उरले विद्यार्थी मित्रांनो?
अगदी बरोबर 9. 7 शतकातून 5 शतक कमी केली, किती उरले विद्यार्थी मित्रांनो? 2. आणि 7,000 मधून 2,000 कमी केले, किती उरले विद्यार्थी मित्रांनो? अगदी बरोबर, तर 5. माझ्यापेक्षा ताईला 5,793 रुपये बाबांनी कमी दिले होते. धन्यवाद. व्हिडिओ आवडला तर सागर SSK चॅनल सबस्क्राईब करा.